विस्ताराने बातम्या पाहूयात. महाराष्ट्र सदनाच्या मुद्द्यावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तू तू मै मै सुरू झालाय. महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात त्रुटी राहिल्यात अशी कबुली देत आज मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षरित्या भुजबळांना टोला मारलाय. कंत्राटदारानं केलेल्या कामांसंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेणार असं मुख्यमंत्री म्हणाले. तत्पूर्वी सदनाच्या गोंधळाला राज्याचा सामान्य प्रशासन विभाग आणि तो विभाग सांभाळणारे मुख्यमंत्रीच जबाबदार असल्याचा आरोप करत सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. सदनाचं व्यवस्थापन एखाद्या हॉटेलच्या व्यवस्थापनाला किंवा त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तीला देणं आवश्यक आहे. मलिकांसारखा अधिकारी ते कसं करू शकेल असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. मुख्यमंत्र्यांकडे मलिक सारख्या अधिकाऱ्यांना हटवण्याची वारंवार मागणी केल्यानंतरही ते त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची खंतही भुजबळांनी व्यक्त केली होती. जे 24 तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत छगन भुजबळ यांनी आपलं मत मांडलं होतं. एकूणच दिल्लीमध्ये विषय पेटलाय तो महाराष्ट्र सदनाचा, त्यावरून बराच गोंधळही होतोय, राष्ट्रीय स्वरूपाची चर्चा सुरू झाली आहे. काय वाटतंय तुम्हाला सदनाच्या कारभाराविषयी? या क्षणाला महाराष्ट्र सदनचा आणि माझा तसा काही संबंध नाही. आमचं काम ते बांधून देणं, त्याच्यानंतर ते जे सामान्य प्रशासन विभाग जो आहे मुख्यमंत्र्याचा, त्यांनी ते ताब्यात घेतलेलं आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी त्या JADने नेमलेले जे तिथले जे रेसिडेंट कमिशनर जे आहेत, कोण बिपिन मलिक, त्यांना ते नेमले. शिवसेनेच्या खासदार किंवा इतर लोक जे आहेत त्यांच्या स्वतः तक्रारी त्याच्याबाबत आहेत. आता काही मंत्र्यांची आणि न्यायाधीशांची सूट्स आहेत, काही राज्यमंत्र्यांची आहेत, काही सचिवांची आहेत, काही आमदारांचे खासदारांचे आहेत, तर हे नियम त्यांनी पाळायला पाहिजेत ना. त्यांनी एकाला एक नियम लावला आणि दुसरा नियम लावला तर खासदार त्याच्यावर ते ऑब्जेक्शन घेणार, बोलणार, त्यांची काय चूक आहे. मग तुम्ही नीट वागायला पाहिजे, तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. आणि त्यातून हे खरं म्हणजे सगळं प्रकरण जे आहे वाढलेलं आहे. त्याला कारण हा फक्त हा एकमेव महाभाग म्हणजे हा बिपिन मलिक. आणि त्याच्याबद्दल मी वारंवार मुख्यमंत्र्यांना सांगितलंय की तुम्ही याला दूर करा. मला वादविवादात जायचं नाही, पण माझं म्हणणं की ते आता थांबवलं पाहिजे आपण, कारण शिवसेनेच्या लोकांनी सुद्धा चूक मान्य केलेली आहे, नकळतीपणे झालेलं आहे. त्याला आणखीन जास्त काही वाढवावं असं मला वाटत नाही. प्रश्न मूळ जो आहे तो शिवसेनेच्या खासदारांना चांगलं राहण्याची सोय आणि चांगली जेवण्याची सोय, ती केवळ त्यांना नाही सगळ्यांना मिळायला पाहिजे, त्यासाठी पावलं उचलायला पाहिजे. हा महत्त्वाचा मत मला मोठं वाईट वाटतं की एवढं सुंदर चांगली वास्तू झाल्यानंतर सुद्धा ती अशा रीतीने जे आहे प्रकाशात यावी किंवा अशा रीतीनं वादविवादामध्ये सापडावी हे आमचं दुर्दैव, त्याच्यात माझं जास्त दुर्दैव. खरं म्हणजे बांधकाम झाल्यानंतर माझा संबंध नाही आहे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. ही संपूर्ण जबाबदारी सामान्य प्रशासन आणि त्यांचे जे संबंधित खात्याचे मंत्री मुख्यमंत्री त्यांची आहे. त्या सदनमध्ये ज्या प्रकारचं काम झालेलं आहे त्याची बऱ्याचशा त्रुटी त्यात राहिलेल्या आहेत, त्या कशा पूर्ण करता येतील, कॉन्ट्रॅक्टरचं काय किती काम करायचं, त्याबद्दल आम्ही वेगळ्या पद्धतीनं बैठक घेणार आहे. आणि निश्चितपणे महाराष्ट्र सदन एक मोठी वास्तू आहे, तर ती व्यवस्थितपणे चालण्यामध्ये काही त्रुटी निश्चित आहेत. विशेषतः चांगला ग्रेटर मिळाला नाही म्हणून रेल्वेला काम द्यावं लागलं, नवीन कोणी कॉन्ट्रॅक्टर तर येत नाही, आणि अजून सिव्हिल कामामध्ये बऱ्याचशा त्रुटी झाल्या आहेत, त्या पूर्ण करायच्या ती वास्तू शकते. महाराष्ट्र सदनाच्या गोंधळाला राज्याचा सामान्य प्रशासन विभाग आणि तो विभाग सांभाळणारे मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा